वारणापट्ट्यात बिबट्याचा वावर वाढला. आयतोडे खुर्द देवर्डे चिकुर्डेसह परिसरात बिबट्याचे वास्तव. बिबट्याचा अपघाती मृत्यू टाळण्यासाठी वन विभागामार्फत लवकरच उपाययोजना. मागील काही महिन्यांपासून वारणापट्ट्यात बिबट्याचा वावर वाढला असून दिवसाढवळ्या बिबट्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास पडत आहे. तर अपघातामुळे बिबट्याच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील कामेरी हद्दीत अज्ञात वाहनाची धडक बसून एका बिबट्याचा मृत्यू, तर नेरले हद्दीत वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता. तर बुधवारी दिनांक 16 रोजी देवर्डे हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 वर्ष वयाच्या माधी बिबट्याचा मृत्यू झाला होता. यावरून वारणापट्ट्यात बिबट्याचे वास्तव असल्याचे दिसून आले. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार शेतकऱ्यातून वन विभागाकडे मागणी होत आहे. मात्र बिबट्याला पकडून अधिवासात सोडणे शक्य नसल्याचे सांगत मनुष्य हा बिबट्याचे भक्ष नाही, तो फक्त कुत्र्यांना भक्ष करतो, यामुळे बिबट्या दिसताच मोठमोठ्याने आवाज करणे, रात्रीच्या वेळी बॅटरीची लाईट लावणे, मोबाईलवर गाणी लावणे असे केले तर बिबट्या मनापासून माणसापासून दूर जाऊ शकतो. शिवाय गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील घनकचरा गावाबाहेर दूर टाकणे गरजेचे आहे. गावालगत घनकचरा असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री जमा होतात आणि याच कुत्र्यांना पकडण्यासाठी बिबट्या गावापर्यंत येत असल्याचे वन विभागामार्फत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. तर राष्ट्रीय महामार्गावरील कामेरी नेरले एडेनीपाणी फाटा या भागामध्ये वारंवार बिबट्याचा अपघात होत असल्याने सांगली पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर व्याघ्र समिती स्थापन करून शिराळा व वाळवा तालुक्यात 6 ठिकाणी ब्लॅक स्टॉप ठरवून येथे वाहनांची स्पीड कमी करण्याचे साधन उपलब्ध करणे व तेथे लाईटची सोय करण्यासाठी महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. लवकरच अशा ठिकाणी सर्व सोयी करण्यात असल्याचे वन विभाग अधिकारी महंतेश बंगले यांनी सांगितले आहे. बिबट्यासाठी या सर्व सोयी होऊ शकतील, मात्र कितीही मार्गदर्शन केले तरी बिबट्याबद्दल नागरिकांतील भीती मात्र कमी होणार नाही हे नक्की. मागील काही वर्षाचं जर रेकॉर्ड आपण शिराळा आणि वाळवा तालुक्यातलं रेकॉर्ड बघितला तर आपल्याला असं दिसून आलं आहे की काही ठराविक ठिकाणी वारंवार बिबट किंवा इतर वन्य प्राणी यांचं रोड अपघात होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जसं की कामेरी फाट्याजवळ असेल किंवा अजून ते काशेगावच्या तिथं असे एक आहेत, आपण तसे स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत. आपल्या शिराळा माझ्या परिक्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये शिराळा आणि वाळवा दोन तालुके येतात. ह्या शिराळा आणि वाळवा दोन तालुक्यामध्ये असे सुटूट की एकंदरीत 6 स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत. मग ते आयडेंटिफाय करून आपण व्याघ्र समितीची एक जिल्हा लेवलला व्याघ्र कक्ष समिती असते, माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्याचे अध्यक्ष असतात. त्या समितीच्या पुढं आपण हे सगळे पॉईंट्स त्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणूया, तो ब्लॅक स्पॉट आपण ठेवलेले आहेत. मग त्यांच्या मान्यताही मिळालेली आहेत. त्या ब्लॅक स्पॉटवर संबंधित जो काय यंत्रणा असेल, हायवे अथॉरिटी असेल किंवा अजून जो तो रस्ता ज्याच्या ताब्यात आहे त्यांच्याकडे आपण पाठपुरावा करतोय की तिथं फलक वगैरे असे लावणार आहोत. तिथं उजेडाची सोय असेल आणि तिथं रॅम्बलरसारखे काही म्हणजे त्या वाहनाचं स्पीड कमी करण्यासाठी रॅम्बलरसारखे वगैरे आपण काय करता येईल का याची मागणी केलेली आहेत. मग त्या व्याघ्र समितीच्या शिफारसीनुसार हे आपण करणार आहोत. वाळवा न्यूज एक्सप्रेस लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.